राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, प्रश्नोत्तर नसल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. संचारबंदी उठवा, सागर बंगल्यावर येतो, जरांगेंचं फडणवीसांना आव्हान. संचारबंदीमुळे जरांगे अंतरवालीला परतले. पवार ठाकरेंची स्क्रिप्ट जरांगेंनी का मांडावी, मनोज जरांगेंचे आरोप बिनबुडाचे. कुणीही सागर निवासस्थानी येऊ शकतं, षडयंत्राचा पर्दाफाश होणारच, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. आंदोलन करणाऱ्यांनी सरकारनं केलेल्या गोष्टींची जाणीव ठेवावी, जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या, कुणीही कायदा हातात घेऊ नये, मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन. आरक्षणाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला, मंत्र्यांना शिव्या देणं ही कुठली संस्कृती, काहीही बोललं तरी खप्त असं कुणी समजू नये, जरांगेंचं नाव न घेता अजित पवारांचा इशारा. जरांगेंचा फडणवीसांच्या विरोधातला बोलविता धनी कोण, सरकारने शोधायलाच हवं, आमदार दरेकर यांची मागणी. सत्ता कोणाची मक्तेदारी नाही, अजित पवारांविरोधात सुप्रिया सुळे आक्रमक. आधार असूनही निराधार, ज्येष्ठ नागरिकांची वाढती तक्रार, मोदी सरकारच्या धोरणांचा ज्येष्ठांना असाही त्रास.